अकोले तालुक्यातील राजूर येथे आदिवासी मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात राजूर पोलीस स्टेशनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राजूर बस स्टँड ते राजूर पोलीस स्टेशन येथे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजूरच्या मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या धडक मोर्चाचे आंदोलनकर्ते हे राजूर पोलीस स्टेशनमध्ये घोषणा देत घुसल्यानं एकच गोंधळ उडाला. यावेळी आंदोलक यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत पोलीस स्टेशनमध्ये बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे काही काळ तणावग्रस्त परिस्थिती तयार झाली होती. अचानकपणे मोर्चे आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. जर येत्या कालावधीत आरोपीला अटक झाली नाही, यावेळी अनेक आंदोलकांनी आक्रमक भाषणे करत पोलीस प्रशासनास धारेवर धरलंय. आदिवासी समाज पोलीस स्टेशन जाळल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक पवित्रा देवीदास खडके यांनी केलाय. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र आरोपीस 25 दिवस होऊनही अटक झाली नाही, यामुळे आदिवासी संतप्त झालाय. मात्र एक मात्र गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की राजूर पोलीस स्टेशनला अचानक केलेल्या हल्लाबोल व पोलीस स्टेशनमध्ये बांगड्या फेकण्याच्या प्रकारामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलीस अधिकारी संयमानं हाताळल्यामुळे काही अनर्थ झाला नाही. यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे व राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दात्रे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी आमदार किरण लहामटे, दिलीप भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, युवा नेते सतीशदादा भांगरे, लकी जाधव, युवा नेते मारुती मेंगाळ, पांडुरंग पथवे, देवीदास खडके, विलास आगिवले, रावजी मध्ये, कीर्ती गिरे, सीताबाई पथवे, लताबाई मेंगाळ, पांडुबाबा पारधी, मदन पथवे, पांडुरंग सोंगाळ, आनंदा गिरे, दीपक पथवे, तुळशीराम कातोरे, संतोष मुर्तडक आदी उपस्थित होते. स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, राजूर, अहमदनगर. आजच्या मोर्चासाठी आलेल्या सर्व आदिवासी बांधवांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून असं सरचे स्वागत करतो. आपल्या मोर्चासाठी उपस्थित असलेले आपल्या आदिवासी समाजातील वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे जे काही सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत ते पण देखील सुद्धा
या मोर्चाच्या निमित्ताने खरतर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। मित्रांनो, 5 तारखेला हा प्रकार घडला आणि बरोबर 6 तारखेला आपले वरच्या भागातली आपले आपले आदिवासी समाजाची सगळी मंडळी देवदास भाऊ असतील बाकी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं बाबा ह्या आरोपीने अशा अशा प्रकारचा कृत्य केलेलं आहे, त्याला तातडीनं अटक करा। आणि म्हणून आम्ही सर्वजण, मी सुद्धा त्या दिवशी होतो, आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास होता म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन बसलो नाही, इथं आलो। पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी होते त्यांनी सांगितलं साहेब काळजी करू नका, आरोपीला आम्ही लगेच घेऊन येतो। आम्ही विश्वास ठेवला, आम्ही बाहेर बसलो, तर आम्हाला आतापर्यंत प्रशासनावरचा जो काही विश्वास होता आणि मुळात आपण सर्व प्रामाणिक आहे, एखाद्यावर विश्वास ठेवायला आपण पटकन तयार होतो। आम्ही सर्वजण बाहेर बसलो, आम्ही विश्वास ठेवला बाबा दाखल झाल्या आरोपीला ते अटक करतील। त्याच्यानंतर 2 दिवस गेले, आरोपी काही सापडत नाही, आरोपीला अटक केली नाही। नंतर आम्ही परत सगळे बसलो, म्हणलं आता आपल्याला मोर्चा काढावा लागेल, कारण शेवटी आपल्या आदिवासी समाजाच्या मुलीवर हा प्रकार घडलेला आहे आणि शेवटी आपण हे सहन करू शकत नाही। एका बाजूला चीड होती, दुसऱ्या बाजूला प्रशासनाला सहकार्याची म्हणून ती एक भावना होती आणि आम्ही परत इथं आलो। दात्रे साहेब वगैरे ती सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी परत निर्णय घेतला, मला वाटतं देवीदास भाऊ 26 तारखेला आपल्याला तो मोर्चा काढायचा होता। 26 तारखेला त्या मोर्चाचं प्रचंड मोठं प्लॅनिंग केलं, परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा दौरा आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळं प्रशासनानं परत विनंती केली का साहेब जरा थोडीशी अडचण आहे, आम्ही पण समजून घेतली की बाबा आपल्या देशामध्ये पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान येत आहे, थोडंसं आम्ही सहकार्य केलं, आम्ही थांबलो। त्याच्यानंतर आजचा मोर्चा मित्रांनो आपण या ठिकाणी काढला। बरं काय घडलं मित्रांनो, सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी ज्या काही घडामोडी सांगितल्या सहकार्य केलं नाही प्रशासनाला 100% केलं, आम्ही सांगाय तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं हे सगळं देवीदास भाऊ रावजी आपण केलं। परंतु आपला मोर्चा बस स्टँड पासून निघाला, इथं आला, आपण मध्ये घुसलो म्हणून दात्रे साहेब तुम्हाला राग आला आणि त्या माधव चौधरी आमच्या बहिणीवर हात टाकण्यावर राग नाही, तुमच्या कार्यालयामध्ये घुसलो तुम्हाला राग आला, आमच्या इज्जतीवर हात घातला, आम्हाला राग येणार नाही का? बरं आम्ही किती दिवस सहन करायचं, आमच्या आमचं आमच्या उडायचा राहिला आता, आम्ही किती दिवस सहन करायचं? आम्ही तुम्हाला सहकार्य करत नाही का साहेब? तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं नाही का? बरं आम्ही समजा आज 26 दिवस झाले, बरं किती दिवस वाट पाहायची आम्ही? तुम्हाला नसेल सापडत आम्हाला सांगा, आम्ही उद्या सकाळी तो कसाही घेऊन येतो। बरं सांगू नका तुम्ही कायदा हातात घेतला, बरोबर रावजी भाऊ? आम्ही साहेब आम्ही एखाद्या रानाच्या वाट्यानं वाघ जर कोण गेला तर तो वाघ कुठं बसेल हा आदिवासी समाज सांगू शकतो, एखाद्या वाट्याने ससा जर गेला तो ससा कोणत्या झुडपात असेल हा आदिवासी समाज सांगू शकतो, एखाद्या चिखलावर मोळाची माशी जर जेवत असेल आजूबाजूच्या कोणत्या झाडावर ती माशी ते मोळ असेल हे फक्त आम्ही सांगू शकतो। तुम्हाला जर आरोपी सापडत नसेल तर सांगा, आम्ही सगळ्या कामाला लागतो आणि त्याला घेऊन येतो, परत सांगू नका तुम्ही कायदा हातात घेतला। अरे एक सहन करण्याची पण एक सीमा असते, किती दिवस आम्ही सहन करायचं? आम्ही आज क्लिअर कट तुम्हाला सांगतो आमचं तुमच्याशी भांडण नाहीये, तुमच्यावर आल्यानंतर आम्हाला सांगतात आमचं लोकेशन, आम्ही इकडे गेलो आम्ही तिकडे गेलो, आम्हाला ऐकायचं नाही आरोपी आणा एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी आम्हाला तुम्ही कुठे गेले काय केलं त्याचं लोकेशन ट्रॅक काय तुम्ही हे फटकावा, त्याचे घरचे 10 मिनिटात तयार होतील सांगायला पुढे ते माणूस घराच्या बाहेर गेला दात्रे साहेब त्या घरच्याला सगळं माहीत राहतं, तो जामीन देण्यासाठी वकील देऊ शकतो का? तो एकटं जाऊन तिथे बसला का वकील द्यायला? सगळं त्याच्या नातेवाईकाला माहिती हा आरोपी कुठं आहे आणि म्हणून आमची प्रामाणिकपणा भावना आहे, त्या आरोपीला तुम्ही जर अटक जर करणार नसल आम्ही फक्त आता मध्ये घुसलोय, आम्ही तुम्हाला सुद्धा या कार्यालयात येऊन देणार नाही, आम्ही कार्यालयात जर घुसू शकतो तर तुमच्या पोलीस स्टेशनचा ताबा आम्ही घेऊ शकतो, तुम्ही त्याची नोंद घ्या। आणि म्हणून साहेब आमचं भांडण तुमच्यावर नाही, आमच्या प्रामाणिक भावना आहे, त्याला तातडीनं अटक करा, तो आमचाही जावय नाही तुमचा सुद्धा जावय नाही, तो आरोपी आहे। आज जर प्रकार दुसऱ्यांच्या बाबतीत घडला असता इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता
आम्ही सहन करतो बर तुम्ही सांगा चला तुमचं आम्ही काय ऐकलं नाही आता का आमच्यावर रागवताय मग आम्ही घुसलो तर तुम्हाला राग आलाय त्यांच्या आमच्या इज्जतीवर जात्रे साहेब हात घातलाय शेवटी आम्हाला पण लोकांमध्ये वागायचं आहे आमच्या बहिणीवर महिना झाला अत्याचार झालाय आणि तो माधवचोद मोकळा फिरवतो आम्हाला राग येणार नाही का येणार नाही का शेवटी आम्ही सगळं सहन करू पण हे अजिबात सहन करता कामा नाही आणि म्हणून आम्ही बाकी इतर गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो आज आम्ही या मोर्चाचं नियोजन कोणाच्याच नेतृत्वाखाली केलेलं नाही फक्त समाज म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे म्हणून आम्ही इथं सगळ्याला विचारा एकाला सुद्धा फोन केला नाही का मोर्चा ये म्हणून सगळे समाज म्हणून या मोर्चासाठी उपस्थित राहिलेले ही फक्त नांदी आहे इथले जे कार्यकर्त्यांचे भाषण जे ऐकले ही सगळे क्रेडर बेस आहे सगळे पक्के कार्यकर्ते जर ठरवलं एक एक जण हजार कार्यकर्ते घेऊन येतील तर जागा सुद्धा राहणार नाही आणि म्हणून आमच्या शांततेचा अंत पाहू नका आम्ही शांत आहे संत नाही आम्ही संत आहे शांत म्हणजे शांतावर संत नाही 9 ऑगस्टला आम्ही जर अकोल्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जमू शकतो तर राजूर पोलीस स्टेशनचा परिसर आम्हाला कमी नाही आणि म्हणून आमची प्रामाणिक भावना आहे हे 2 आणि 3 दिवस अजिबात नाही आजचा मोर्चा संपला का संध्याकाळी आरोपीवर अटक केलं पाहिजे आम्हाला कळालं पाहिजे नाही तर उद्या आम्ही परत उपोषण करू आणि नुसतं उपोषण आरोपीला अटक करा म्हणून नाही आमदार साहेब आणि संतोष भानमगा जो मुद्दा मांडला आमदार साहेब आम्ही सगळे सांगतो 2 मागण्यांसाठी आपलं उपोषण या ठिकाणी सुरू होईल 1 मागणी की आरोपीला अटक करा ही 1 मागणी दुसरी गोष्ट राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे 2 नंबर धंदे चालू ते सुद्धा बंद करा शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते आणि म्हणून आमच्या या सगळ्या भावनांचा अंत पाहू नका आमचा तुमच्यावर विश्वास आहे पोलीस प्रशासनानं जर ठरवलं तर 1 तासात काय 1/2 तासात तो आरोपी धरून आणू शकता तेवढी ताकद पोलिसांमध्ये आहे ते आम्ही पाहिलेली आहे अहो आम्ही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन तालुक्यात साजरा केला आदिवासी लोक एकत्र आले डीजे वाजवले म्हणून पोलिसांनी 1 तासात आखे डीजे बंद केले मग आरोपी का फिरतोय आता तुम्ही काय ठरवलं तर सगळं होतंय आणि आमचं सगळं सोडून द्यायचं जात्रे साहेब हे आम्ही मान्य करणार नाही आणि म्हणून जाता जाता एकच विनंती करतो तुमचं बघा तुम्ही काम केलं आम्ही म्हणत नाही तुम्ही काम केलेलं नाही परंतु आम्हाला हे लोकेशन तुमचे दौरे आम्हाला बाकी काही माहीत नाही आरोपीला आणा बाकी काय करायचं ते करा आणि म्हणून आज मोर्चा संपल्यानंतर आजच्या आज किंवा उद्या नाही तर आजचा तुमची 1 रात्र आणि उद्याची पूर्ण दिवस जर 2 दिवसामध्ये आरोपीला जर अटक जर केली जर नाही तर परवा दिवशी आम्ही इथं आमोरून उपोषण करू मग त्याच्यानंतर परत आम्ही कोणाचं ऐकणार नाही आणि ते उपोषण सोडायला आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही SP आल्याशिवाय उठणार नाही आणि SP ला आम्ही या आरोपीचं सांगणार नाही ह्या तालुक्यामध्ये काय काय चालतं ना हे आम्ही सांगू मग परत आम्हाला सांगू नका बाबा तुम्ही आम्हाला अडचणीत आणलंय आणि म्हणून आमच्या प्रामाणिक भावना आहे आम्ही शांत आहेत आमचं अंत पाहू नका आम्ही ठरवलं तर काही करू शकतो मगाशी तुळशीराम भाऊ सांगत होता इथं काय मुलांनी गलोली आणलेली आहे उद्या ती वेळ आमच्या येऊ देऊ नका एखादं रानडुक्कर जर रानात गेलं ना की 1/2 तासाची सगळी मंडळी धरून आणते उद्या आम्हाला भाले घेऊन इकडं यायची वेळ येऊ देऊ नका येऊ नका आणि म्हणून तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे तो असाच ठेवा की आज तो आदर आमचा अजिबात कमी होऊ देऊ नका आणि म्हणून ह्या मोर्चासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो माझ्यानंतर 2-3च भाषणं होणार आहे त्याच्यानंतर आपण हा मोर्चा संपवू झालेला आहे त्याला 25 दिवस झालेला आहे तरी त्याला न्याय भेटत नाही आहे पण ही मी अभिमानाची गोष्ट सांगतो की पहिल्यांदा आदिवासी समाजाने की असा अत्याचार झाल्यानंतर ही केस दाखल केलेली आहे अशा अजून खूप प्रकरणं आहेत की ती दाबली गेलेली जातात त्याच्याबद्दल गाव पातळीवर ही प्रकरण दाबली जाऊन हा न्याय मागण्यासाठी आपला आदिवासी समाज येत नव्हता प्रामुख्याने सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो तुम्ही तुमच्या आई बहिणीसाठी न्याय मागण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात याचबरोबर आपण प्रशासनाबरोबर या सरकारलाही दाब विचारला पाहिजे ज्यावेळेस तालुक्यात पंतप्रधान येणार होते तुम्ही 2 दिवसामध्ये हेलिपॅड तयार केलं काँक्रीटचं पण आमच्या आई बहिणीला न्याय देण्यासाठी तुम्हाला प्रशासनाला इथं वेळ भेटला नाही ही गोष्ट आहे आपला तालुका आदिवासी असून आदिवासी महिलाला जर न्याय भेटत नसेल तर खरंच ही
आपल्यासाठी अत्याचाराची अन्यायकारक गोष्ट आहे, म्हणून मी सांगतोय की इथं आलेल्या सर्वांचा अभिनंदन करतो. आपण प्रशासनातून लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटेल याची तुम्ही दक्षता घ्या. सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. बसले की त्या आरोग्य तुम्ही या ठिकाणी यावेळी सांगायचं आहे, आणि होत नसेल कुठली कारवाई झाली नसेल तर आम्हाला सांगा, आम्हाला सांगा आरोपी कसा शोधायचा आहे. पण त्यावेळेस तो आरोपी नसेल आणि ह्या जमिनीवर सुद्धा नसेल मग पुन्हा तुम्ही सांगू नका, का तुम्हाला अटक करावं लागेल. आणि पैशाची जर तुम्हाला इतकी भीक असेल तर मगाशीच सांगितलं, जाताना आदिवासी समाज एक एक रुपये देऊन टाकेल, आणि तुमच्या गाडीला डिझेल असेल पेट्रोल असेल टाका आणि त्या रुपयाला शोधा. थोडीशी खूप वाटतंय, पण जे काही घडलंय जे काही घडतंय ते चुकीच्या पद्धतीने घडतंय, आणि म्हणून पुढेही बोलण्यासाठी इतरही बोलण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते खूप आहेत, त्यांच्याही भाषण झाले पाहिजे, आरोपीलाही कारवाई झाली पाहिजे, प्रशासनही हललं पाहिजे, आणि म्हणून माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपवतो. इन्क्लाब जिंदाबाद. तर आरोपी मोकाट नसता, आणि म्हणून मला सांगायचंय या ठिकाणी आलेल्या आदिवासी समाजानं आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कॅबिनमध्ये बांगड्या ओतलेल्या आहेत, त्या बांगड्या वेचायचं काम तुम्ही केलेलं आहे. आरोपीला जर अटक झाली नाही तर त्याच बांगड्या तुमच्या हातामध्ये ही जनता हत्या काय आम्ही. आणि पैशाची जर तुम्हाला इतकी मस्ती असेल, हप्तेच लागत असेल, या ठिकाणी आलेला प्रत्येक आदिवासी समाज जाताना एक एक रुपया तुमच्या दारात तुमच्या कॅबिन मस्ती तुमची, ही मस्ती जर जिरवायची असेल, ही मस्ती उतरवायला आदिवासींना सांगण्याची गरज नाही. चांगल्यात चांगल्याची मस्ती या आदिवासी समाजाने उतरवली आहे. तुम्ही तर काय आहात, हातात दांडके. आम्हाला माहित आहे तुम्हाला जोपर्यंत आदेश येत नाही, जोपर्यंत परवानगी येत नाही, तोपर्यंत तुमचं दांड कव्हर होणार नाही, तोपर्यंत तुमच्या आदिवासी समाज केल्याशिवाय राहणार नाही. आमच्यामध्ये संयम आहे, आणि त्या संयमाची तुम्ही वाट बघू नये. एकदा संयम जर सुटला, एकदा संयम जर सुटला तर राघोजी भांगड्यांनी सांगितलेलं आहे, पुढे चालत असताना माग पाहणार नाही, न्याय घेतल्याशिवाय माग हटणार नाही. माहितीप्रमाणे बस स्टँड पासून तर इथपर्यंत जी रॅली आली, त्या रॅलीमध्ये मी युवकांकडे एक गोष्ट बघितली, आणि जर ती गोष्ट की वस्तू जर बाहेर आली तर ह्या ठिकाणी एकही अधिकारी राहणार नाही, ती वस्तू आहे म्हणजे गलर. नेम धरून आम्ही खाली पाडतोय, तुम्ही तर ढगा एवढा आहे, डोळे झाकून डोके एवढा विसरतोय काय. 8 दिवसापासून आम्ही दीपक पत्री असेल, विलास आगिवले असेल, नामदेव भांगडे असतील, एकनाथ मेंगळ असेल, डॉक्टर भाऊ उगडे असतील, मारुती मेंगळ असेल, अनेक कार्यकर्त्यांबरोबर ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की या प्रशासन सुद्धा ज्या ज्या वेळेस या घटने संदर्भात कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या त्यावेळेस उडवाउडीचं काम या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. काय मागतोय समाज, घडलेल्या घटनेवर न्याय मागतोय, आणि तो न्याय मिळत नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जो आदिवासींच्या जीवावर आदिवासींना संरक्षण म्हणून या ठिकाणी तुम्ही आहात, हे संरक्षण तुम्हाला आदिवासींचं होत नसेल, आदिवासी मुलींचं संरक्षण होत नसेल, महिलांचं संरक्षण होत असेल तर तुम्ही तुमची बॅग भरून राजूर मधून असे तुमच्या घरी चालते व्हा, भरून जिम मध्ये घालून पाठवल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये आणि आज या ठिकाणी जो काही निर्णय होईल त्या निर्णय या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर होईल. खरं तर सतीश भांगड्यांनी मगाशी सांगितलं की बाबांनो आंदोलन हे शांततेत झालं पाहिजे, विचारमयी झालं पाहिजे. सुनीताताईंनी मगाशी सांगितलं रस्त्याला येता येताना की खूप काही सहन झालं, आता सहन करण्याची सहनशीलता संपली. आपण बघतोय त्यांना अनेक वेळा आपले जे मुलं आश्रम शाळेमध्ये अन्न खायला त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात त्या ठिकाणी अन्न कशा पद्धतीने दिलं जातं,
सरकारी दवाखान्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सर्व्हिस दिली जाते। खरं हे बाळ बंगाल जोपर्यंत बाहेर निघत नाही, जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत आपण आवाज काढत नाही, तोपर्यंत हे मुर्दार प्रशासन, गेंड्याच्या कातड्याचे प्रशासन अशाच पद्धतीने आदिवासींना लुटल्याशिवाय लचके मारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून बाद झाला जर पडले तर तुमच्या चिन्हाडे उडवल्याशिवाय राहणार नाही। सांगायचंय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रशासन सुद्धा कुणाच्या जोरावर चालतंय हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे। आणि या प्रशासनाला या अधिकाऱ्यांना कसं नाचवायचंय हे आपल्याला सांगण्याची गरज नाही। आज या ठिकाणी आपण बघतोय की पूर्णपणाने केडर कमिटी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि खरे लढाऊ सैनिक जे आहेत ते अजून माग आहे। ज्यावेळेस लढाऊ सैनिक हे सगळे एकत्र येतील त्यावेळेस या राजूरमध्ये भुंगीला घुसायला सुद्धा जागा ठेवणार नाही। तर अधिकाऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही करून घ्या, तुम्हाला या जनतेमध्ये या जनतेच्या पायाखाली चिकवून मारायचंय की या जनतेला न्याय द्यायचा आहे, हे तुम्ही ठरवा।